महाराष्ट्र में कोरोना का संक्रमण बढ़ते ही जा रहा है। ऐसे में महाराष्ट्र में चर्चा चल रही है कि आगामी कुछ दिनों में महाराष्ट्र में लॉकडाउन लगाया जाएगा। इस सवाल पर मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि महाविकास आघाड़ी के लॉकडाउन के विरोध में है। राज्य का कोरोना संक्रमण रोकने के लिए राज्य सरकार कड़े नियम बनाने की सोच रही है। साथ ही उन्होंने कहा कि कोरोना रिटर्न में युवा कोरोना पॉजिटिव आ रहे हैं। वडेट्टीवार ने जानकारी दी कि नागपुर जिले के कोरोना को देखते हुए 65 करोड़ का निधि दिया गया है। लॉकडाउन करायचं नाही हे सर्व आमच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचं मत आहे, कारण हे सामान्य माणसाला गरीब माणसाला परवडणार नाही। त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे, उद्योग चालले पाहिजे, शेवट राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होईल। आणि मागच्या वेळेस केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊनची घोषणा केली आणि संपूर्ण देशात हाहाकार उडाला होता, अनेक लोकांचे जीव गेलेत, अनेक लोकांचा रोजगार गेला, करोडो लाखो करोडो लोक रोजगार हिरावून बसले, ती परिस्थिती पुन्हा आम्हाला राज्यावर आणायची नाही। त्यामुळं लॉकडाऊनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असू देत किंवा उपमुख्यमंत्री किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रमुख, या तिघांनी लॉकडाऊनच्या संदर्भात विचार केलेला नाही। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये अधिक कडक निर्बंध कसे लावता येईल यावर चर्चा आहे। कालच यावर नवीन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्याकडे आमच्या विभागाकडून फाईल गेलेली आहे, तो अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल।